न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज। सर्वसामान्य जनता आणि व्यापारी वर्ग यांच्याकडून चालवलेली घरपट्टी आणि नळपट्टीची पठाणी वसुली तात्काळ थांबवावी, तसेच रमाई घरकुल योजनेअंतर्गत बांधकाम झालेल्या घरकुलांना घरपट्टी द्यावी याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड तसेच जय भीम मित्र मंडळाच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय। या निवेदनात म्हटलंय की रावरी नगर परिषदेने शहरातील मालमत्ता कर, गाळे, भाडे, पाणीपट्टी यासारखे कर वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे। नागरिकांना विटीस धरण्याचा प्रयत्न केला जातोय। 3 वर्षापासून कोरोनाचे संकट असल्याने सर्वसामान्य जनतेसह छोटे मोठे उद्योग करणारे व्यापारी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले आहेत। कोरोना काळात नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्यास सांगितले, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक दंड लावून त्यांच्याकडून पठाणी वसुली करून त्यांना उद्ध्वस्त केलंय। सामान्य नागरिक हाताला रोजगार नसल्याने उपासमारीने त्रस्त झालाय। अशा प्रसंगात सामान्य नागरिकांना दिलासा देण्याकरिता मालमत्ता कर, गाळे भाडे, नळपट्टी यासारख्या करातून कोरोना काळातील कालावधीसाठी सूट मिळावी यासाठी सत्ताधाऱ्यांनी बहुमत असताना तसेच नगरविकास मंत्रीपद असताना शासन दरबारी यासाठी नगर परिषद हद्दीतील जनतेचा हिताचा साधा ठराव सुद्धा केला नाही। 2 वर्षातील कोरोना काळातील संपूर्ण करमाफीसाठी पालिका प्रशासनाने शासन दरबारी प्रस्ताव पाठवावा। तोपर्यंत सर्वसामान्य जनता आणि व्यापारी वर्ग यांच्याकडून सुरू असलेली वसुली थांबवावी, तसेच रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहेत, त्यानुसार प्रत्येक लाभार्थी यांनी आपले क्षेत्रफळनुसार घरकुल योजनेचा लाभ घेतलाय। परंतु सदर घरकुलांना राहुरी नगर परिषदेने जी घरपट्टी आकारणी केली आहे ती घरकुल लाभार्थी यांना मान्य नाही। यापूर्वी राहुरी नगर परिषद जी घरपट्टी आकारित होते त्यानुसार रमाई घरकुल योजनेअंतर्गत बांधकाम झालेल्या घरकुलांना पट्टी द्यावी। सदर मागण्या मान्य न झाल्यास आरपीआय आठवले गटाच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेण्यात येईल असे निवेदनात म्हटलंय। आज आम्ही सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि आमचे जय भीम मित्र मंडळाचे आणि तसेच राहुरी शहरातले कार्यकर्ते हे जे शिवसाहेब आहे यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत। आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की गेल्या 2 वर्षापासून COVID-19 असल्यामुळं लोकांच्या हाताला रोजगार नाही आणि या परिस्थितीमध्ये नगर परिषदेने बळजबरीने मालमत्ता धारक असतील, पाणीपट्टी धारक असतील आणि जे नगरपालिकेचे गाळे धारक असतील यांनी सक्तीने वसुली चालू केली आहे। त्यामुळं आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की जसं शिर्डी इथले नगर परिषदेने तिथल्या नगरसेवकांनी ठराव केला की याच्यामध्ये माफी मिळावी म्हणून, 2 वर्षामध्ये जो कोरोना काळ होता त्यांना माफी मिळावी म्हणून, त्या पद्धतीने राहुरी नगर परिषदेमध्ये आपले नगरविकास राज्यमंत्री आपलेच असल्या कारणाने यांनी प्रशासनाला सांगून वरिष्ठ पातळीवर मंत्रालयामध्ये हा निर्णय घ्यावा ही आमची प्रामुख्याने विनंती आहे। तसेच आमची दुसरी अशी मागणी आहे की आपल्याला शासनाने रमाई घरकुल योजना दिलेली आहे, या रमाई घरकुल योजना प्रशासनाचा चांगला उद्देश होता, परंतु नगर परिषदेने काय केलं, आम्हाला मागच्या 2020 मध्ये 200 घरपट्टी येत होती तर आता नगरपालिकेने आमची ते मोजमाप करून आता रमाई घरकुलाचे आम्हाला स्लॅबचे घर आलेले तर 200 कुठं आता 8,000 रुपयाची आम्हाला घरपट्टी आलेली आहे। त्यामुळं प्रथम तर मी नगर परिषदेचा निषेध करतो, आम्हाला शासनाने चांगलं बो राहणीमान सुधारावं या कारणाने आम्हाला घरकुलं दिलेले आहे, परंतु नगर परिषद हे 500 स्क्वेअर फुटाचे जे बांधकाम असतं त्याला पूर्णतःही माफी असते, कुठलंही शहरातलं बांधकाम असू द्या, ते बी सरसगट घरपट्ट्या वसूल करायचा धडका लावलेला आहे। त्यामुळं आम्ही जे आत्ताचे प्रशासक शिवसाहेब आहे यांना निवेदन देऊन आम्ही त्यांना आश्वासित केलं आहे की तुम्ही याच्यावर जर सकारात्मक निर्णय केला नाही तर आम्ही भव्य असं उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडू, याची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषदेची राहील हे मी सांगतो। या दिलेल्या निवेदनावर तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे, तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे, शहराध्यक्ष सचिन साळवे, अरुण साळवे, सुभाष साळवे, किरण साळवे, दादू साळवे, रूपक साळवे, रोहित साळवे, नवीन साळवे, अजय साळवे, विकास गायकवाड, मयूर सूर्यवंशी, राजू तांगडे, मधुकर साळवे, राजू साळवे, शांतवन साळवे, संतोष साळवे, माणिक साळवे, अंतोन साळवे, सुनील कसबे आदींच्या सह्या आहेत। न्यूज सुपरमनसाठी नेल्सन कदम, राहुरी।